अनिल बाबर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अंत्यसंस्काराला जाणार आहेत. तर आज शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आणि आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि सांगलीमधील अनेक नागरिक या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, अनिल बाबर यांचं आज निधन झालंय, त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं सांगलीकर या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. नक्कीच, अनिल बाबर यांचे आता अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. आपण माझ्या पाठीमध्ये जर पाहिलं तर अनिल बाबर यांचे ट्रॅक्टरमध्ये सजवलेल्या याच्यातून अंत्ययात्रा काढली जाते. आपण जे आता पाहत आहात अनिल बाबर यांचे जे अंत्ययात्रा निघाले आहे आपल्यासोबत शंभूराज देसाई, शंभूराज देसाई देखील आहेत. साहेब, अनिल बाबर यांचं निधन झालंय. एकच आपण जर पाहिलं तर अनिल बाबर यांचं निधन झाल्यानंतर आता विटा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उसळलेला आहे. ट्रॅक्टरमध्ये सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अनिल बाबर यांचं जे पार्थिव आहे ते आता अंत्यविधीसाठी नेलं जात आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसमुदाय सध्या लोटलेला आहे. अनिल बाबर यांचं पाणीदार आमदार म्हणून या भागामध्ये ओळख आहे. टेंभू योजनेतून या दुष्काळी भागामध्ये अनिल बाबर यांनी जे पाणी आणलं त्याचं मोठं कार्य आहे. त्यामुळे जे अनिल बाबर आहेत ते लोकप्रिय आमदार असं देखील या ठिकाणी जनतेमध्ये एक आपुलकीचं नातं आहे. अनिल बाबर यांचं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दबदबा देखील होता. चला ना, अरे नक्कीच स्वप्नील, धन्यवाद, तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. तर आज 4 वाजता अनिल बाबर यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विधिमंडळामधले ज्येष्ठ अनुभवी माननीय आमदार आदरणीय भाऊंचं अकस्मात दुःखद निधन झाल्याचं आज सकाळी कळालं आणि खूप मोठा धक्का हे ऐकून या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बसला. माझ्या वडिलांच्या बरोबर स्वर्गीय भाऊंनी मग साखर संघामध्ये असेल, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगमध्ये असेल, या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय राज्यस्तरीय सहकारी संस्थांमध्ये काम केलं होतं. एक आदर आमच्या मनामध्ये आदरणीय भाऊंच्या बद्दलचा कायम आहे. आणि नुकतंच 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं, त्या लग्नाला देखील भाऊ आले होते, माझी भेट झाली त्या लग्नामध्ये. आणि असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की इतक्या अचानक आणि अशा पद्धतीनं भाऊंचं दुःख निधन होईल. पण एक आमचे मार्गदर्शक हरपलेत, त्यांची पोकळी कधीच भरून येणार नाही. परंतु भाऊ ज्या टेंबूच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी, टेंबूच्या योजनेच्या मान्यतेसाठी झटत होते, ती त्यांच्याकडनं पूर्ण झाली. आता ते काम लवकर पूर्ण करणं हीच आमच्या मंत्रिमंडळाची त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. आणि नक्की आम्ही सगळेजण मान्य शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे हे काम गतीनं पूर्ण करण्यासाठी नक्की आम्ही सगळेजण आमची पूर्ण ताकद पणाला लावू. की ज्या ज्यावेळी कृष्णा नदी कोरडी पडायची त्यावेळी देखील अनिल बाबर हे आपल्यासोबत चेष्टाही करायचे. हो, आत्तासुद्धा बघा, मध्यंतरी आपण कोयनेच्या पाणी साठ्याचा आढावा घेतला तेव्हा 27 TMC पाणी गतवर्षीपेक्षा कोयनेमध्ये कमी आहे. आणि मूळतः आपलं 67% पाणी कोयनेतलं पॉवर जनरेट म्हणजे वीज निर्मितीसाठी आहे. पण त्यावेळी माननीय भाऊंनी मलाही सांगितलं. आपण अशीच तुमच्याकडून माहिती घेत राहणार आहोत, कारण आपण बघितलं तर शिंदेंचे अनेक नेते आता भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहेत.